मराठा क्रांती मोर्चानं पत्रकार परिषद घेऊन भाजप महायुतीच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. आरक्षण देण्याच्या क्रांतिकारी निर्णयामुळे भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणाच्या क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णयामुळे भाजप सेना महायुतीच्या तीनही मतदारसंघातील उमेदवारांना सक्रिय पाठिंबा राहील अशी घोषणा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रताप चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. शहर उत्तरमधील उमेदवार विजयकुमार देशमुख, शहर मध्यमधील उमेदवार दिलीप माने आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवार सुभाष देशमुख यांना प्रचंड आणि विक्रमी मताधिक्यांनी विजय करण्याचा निर्धार प्रताप चव्हाण आणि समन्वयक समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला. आपण कुठल्याही घटक असू द्या, मराठा समाजाचा पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्याकडे गेल्यानंतर कुठलंही काम नाही म्हणणारे नाही आणि कधी माघारी कोणी गेलं नाही, त्यामुळे त्यांच्या प्रेमापोटे आपण सगळ्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणावं असं समाज बांधवांना, सोलापूर शहरातील सर्व समाज बांधवांना क्रांती मोर्चाच्या वतीनं आवाहन करतो. प्रत्येकाने एक न एक मत वाया न घालवता त्या तिन्ही उमेदवाराला मतदान करून त्या समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुढच्या त्या तिघांना निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने समाजाने प्रयत्न करावा आणि मतदान करावं असं आवाहन करतो. या पत्रकार परिषदेस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, श्रीकांत घाडगे, सुनील शेळके, तुकाराम मस्के, महेश धाराशिवकर, मिलिंद भोसले, शशी थोरात, विजय पुकाळे, सुजित चौगुले, शेखर फंड, योगेश पवार, हेमंत पिंगळे तसंच मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य उपस्थित होते.